नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा महाटी एक्झाम दोन हजार एकवीस यासाठी अत्यंत महत्त्वाचा स्कोरिंग असणारा टॉपिक म्हणजेच बालमानशास्त्र या विषयातील सर्व उपपत्यांचा अभ्यास विश्लेषणासहित करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेऊया जे की उपपत्त्यावर आधारित यापूर्वी एक्झाममध्ये मध्ये येऊन गेले आहेत व इथून पुढच्या एक्झाममध्ये मध्ये रिपीट होण्याची शक्यता आहे उपपत्यांच्या संबंधित असणारे तुमचे सगळे डाऊट्स हा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्लिअर होतील याची मला खात्री वाटते व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या उपपत्या शिकणार आहोत त्यांच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो तर आज आपण कोणकोणत्या उपपत्या पाहणार आहोत पहिली उपपत्ती आहे चुका व शिका म्हणजेच प्रयत्नप्रमाण उपपत्ती यानंतर अभिजात अभिसंदन उपपत्ती यानंतर साधक अभिसंधन उपपत्ती मर्मदृष्टीमूलक उपपत्ती अध्ययन व अनुदेशन उपपत्ती ज्ञानात्मक उपपत्ती क्षेत्रीय उपपत्ती व प्रभुत्व संपादन उपपत्ती तसेच सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती जी आहे ती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या सर्व उपपत्त्या आपण डिटेल एक्सप्लेनेशनसोबत आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आता एवढीच माहिती पाहणार आहोत जेवढी आपल्याला एक्झामसाठी कामाची असणार आहे त्यामुळं व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया प्रश्न पहिला मानसशास्त्रातील साधक साधकाभिस उपपत्ती कोणी मांडली पर्याय आहेत डाईक पॅवलाव स्किनर आणि बांदुरा तर याचं उत्तर आहे साधक अभिसंधान ही उपपत्ती स्किनर यांनी मांडली साधक अभिसंधान ही उपपत्ती स्किनर यांनी मांडली तर स्किनर यांनी कोणावर प्रयोग केला होता ती उपपत्ती कशी होती हे आता आपण जाणून घेऊया स्किनर यांनी एका कबुतरावर प्रयोग केला होता तर स्किनर यांनी काय केलं एका टेबलावर उभ्या असलेल्या फळीवर कबुतराने टोचा माराव्यात अशी एक व्यवस्था केली होती म्हणजे कबुतर एक टेबलावर ठेवलं आणि एक उभी फळी त्या ठिकाणी ठेवली व त्या कबुतराने त्या फळीवर टोची मारता याव्यात अशा प्रकारे त्यांनी व्यवस्था केली होती तर त्याच्या खाली त्यांनी काय केलं एक भांड्यासारखी जाळी बसवली त्या फळीवर टोच मारली की एक बटन दाबलं जायचं ते बटन दाबलं की कबुतराला खायला मिळायचं त्याच्यातून दाणे पडायचे त्या कबुतराला खायला मिळायचं तर जेव्हा जेव्हा कबुतराला भूक लागायची त्यावेळेस ते काय करायचं फळीवर टोच मारत असे मग टोच मारली की त्याला खायला भेटायचं परंतु कधी भेटायचं बरोबर ठिकाणी म्हणजे फळीच्या विशिष्ट ठिकाणी जेव्हा तो टोच मारायचा तेव्हा त्याला खायला भेटायचं तर अशा प्रकारे तो कबूतर शिकला की कोणत्याही ठिकाणी टोच मारल्यानंतर त्याला खायला भेटत नाही तर एका विशिष्ट ठिकाणी टोच मारली की त्याला खायला भेटतं अशा दोनच कबूतर शिकला तर याचा रिअल लाईफमध्ये आपल्या एक संबंध येतो की जेव्हा आपल्याला समजा पैसा मान प्रतिष्ठा या गोष्टी मिळणार आहेत तर त्याच्यासाठी योग्य कृती करणं आवश्यक असतं त्या कृती केल्या की बरोबर म्हणजे आपल्याला प्रत्याभरण त्याचं भेटत असतं म्हणजे ह्या सर्व गोष्टी भेटतात तर अशा प्रकारे स्किनर यांची साधक अभिसंधान ही उपपत्ती होती तर साधक अभिसंधान यालाच इन्स्ट्रुमेंटल थेरी ऑफ लर्निंग असं म्हणतात तर ही गोष्ट तुम्ही आता लक्षात ठेवा तसंच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एक आणखीन गोष्ट त्याच्यामध्ये के ॲड केली होती तर त्यांनी काय केलं होतं स्किनर यांना प्रयोगामध्ये एक ठराविक परिणाम घडवण्यासाठी म्हणजे दाणे व खाद्य मिळवण्यासाठी साधनात्मक प्रतिक्रिया म्हणून एक दिवा ठेवला होता म्हणजे कबूतराने टोची मारली की ठराविक ठिकाणी ती टोची मारली की तो दिवाबरोबर लागायचा तर त्यानंतर त्याला काय कळालं की दिवा लागला दिवा लागला की त्याला खायला मिळतं दिवा लागला की त्याला खायला मिळतं म्हणजे टोची मारणे ही गोष्ट महत्त्वाची नसून दिवा लागणे ही गोष्ट महत्त्वाची आहे त्याच्यामुळं स्किनर यांच्या प्रयोगामधल्या काही महत्त्वाच्या हायलाईट्स तुम्ही लक्षात ठेवा त्यांनी काय केलं होतं एका टेबलावर एक कबूतर ठेवलं होतं त्या कबुतराने टोची माराव्यात अशी एक फळी ठेवली होती आणि तो दिवा लागायचा दिवा, लागा ला की दिवा लागला की त्या कबुतराला खायला दाणे भेटायचे म्हणजे त्यानंतर काय झालं दिवा लागणं जास्त महत्वाचं त्या कबुतराला वाटू लागलं दिवा लागणं हे काय आहे तर हे साधक अभिसंधान आहे म्हणजे प्रत्यक्ष अन्नरूपी चेतकापेक्षा दिवा हा जास्त महत्वाचा त्या कबूतरासाठी होता तर अशाच प्रकारे आपल्या रिअल लाईफमध्ये देखील आपण याचा संबंध लावू शकतो यानंतर ही थेरी आपल्या आता समजली असेल यानंतर आता आपण दुसरी थेरी पाहू म्हणजे नेक्स्ट क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये आपण ही आता थेरी पाहणार आहोत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न, प्रश्न। चौतीसावा मानसशास्त्रातील प्रयत्नप्रमाद उपपत्ती कोणी मांडली आहे पर्याय आहेत थॉनडाईक पॅवलाव स्किनर आणि बांदुरा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रयत्नप्रमाद ही उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे प्रयत्नप्रमाद ही उपपत्ती थॉनडाईक यांनी मांडलेली आहे तर थॉनडाईक यांनी मांडलेली प्रयत्न प्रमाद उपपत्ती याच्याबद्दल आप आता आपण एक थोडक्यात माहिती करून घेणार आहोत तर थॉनडाईक कोण होते थॉनडाईक एक अमेरिकन मा मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी काय केलं तर त्यांचा कालावधी जो होता तो अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणपन्नास हा होता तर त्यांनी ही उपपत्ती अठराशे अठ्ठ्याण्णव या साली मांडली होती आता सहाचर्यवादी ही उपपत्ती होती सहाचर्य म्हणजे काय समंद तर त्यांनी कोणावर प्रयोग केला होता तर त्यांनी मांजरावर प्रयोग केला होता एका पेटीत त्यांनी काय केलं मांजराला बंद केलं पेटीचे दार उघडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं होतं तर पेटीचं दार कसं उघडायचं तर एक विशिष्ट बटन दाबलं गेलं तर पेटीचं दार उघडायचं मग त्यांनी काय केलं पेटीच्या बाहेर एक मासा वगैरे खाद्यपदार्थ जो असतो त्या ते त्या तो त्यांनी ठेवला होता तर जेव्हा मांजराला भूक लागली तेव्हा तो बाहेर असलेला मासा खाण्यासाठी त्याने प्रयत्न केले तो धडपड करू लागला मग तो काय करायचा मांजर बाहेर येण्यासाठी धडपड करायला लागला मग त्यांनी काय केलं दारावर पंजा मारायला सुरुवात केली आता त्याला भूक लागली म्हणजे तो काहीतरी प्रयत्न करणारच तर तो, तो पंजा वर खाली इकडं तिकडे पंजा मारत होता तर हे या कृती त्याच्याकडून वारंवार व्हायला लागल्या मग एका विशिष्ट ठिकाणी जेव्हा मांजरानं पंजा मारला तेव्हा ते बटन दबलं गेलं मग ते दार उघडलं मग मांजर बाहेर आलं आणि त्यानं मासा खाल्ला तर असा त्याने पुन्हा पुन्हा त्या मांजरावर प्रयोग केला होता म्हणजे ते दार उघडलं गेलं हे मांजराच्या लक्षात आलं आणि ते कधी उघडलं गेलं त्या विशिष्ट ठिकाणचं जेव्हा बटन दाबलं गेलं त्यावेळेस ते दार उघडलं गेलं होतं तर हे मांजराच्या लक्षात आलं प्रयत्न म्हणजे काय चुकत चुकत शिकणे चुका आणि शिका उपपत्ती आहे मग मांजरानं पहिल्यांदा काय केलं चुकीच्या ठिकाणी इकडं तिकडं धडपड केली पंजा मारला तरीही दरवाजा काही उघडला नाही पण ज्यावेळेस बरोबर त्या बटणावर त्यांनी पंजाब मारला त्यावेळेस तो दरवाजा उघडला गेला होता तर त्याने जो प्रयोग केला होता त्याच्यामध्ये मांजराला दरवाजा पहिल्यांदा उघडण्यासाठी एकशे साठ सेकंद कालावधी हो लागला होता त्याच्यानंतर त्या मांजराचा सराव होत गेला जसा जसा त्याचा सराव झाला तसा तसा तो कालावधी कमी झाला नव्वद सेकंद तीस सेकंद साठ सेक सेकंद अशा प्रकारे करत करत नेक्स्ट टाईम तो दरवाजा पाच ते सहा सेकंदामध्ये उघडू लागला म्हणजे मांजर प्रयत्न करत करत चुकत चुकत दरवाजा उघडायला शिकलं होतं तर अशा प्रकारे ही आहे प्रयत्न प्रयत्नप्रमाद उपपत्ती यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न पस्तीसावा मानसशास्त्रातील सामाजिक निरीक्षण उपपत्ती कोणी मांडली पर्याय आहेत थॉन्डाईक पॅवलाव स्किनर आणि बांदुरा तर याचं उत्तर आहे सामाजिक निरीक्षण उपपत्ती बांदुरा यांनी मांडली होती सामाजिक निरीक्षण उपपत्ती बांदुरा यांची उपपत्ती आहे तर ही उपपत्ती काय आहे त्या उपपत्तीबद्दल आता आपण एक थोडक्यात माहिती घेणार आहोत तर बांदुरा हे अल्बर्ट बांदुरा हे त्यांचं नाव होतं त्यांची उपपत्ती म्हणजे सामाजिक सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजेच इंग्लिशमध्ये थे आपण त्याला सोशल ऑब्झर्वेशनल थेरी असं आपण म्हणतो तर या उपपत्तीमध्ये महत्वाची गोष्ट काय होती निरीक्षण आणि अनुकरण निरीक्षण आणि अनुकरण या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या सामाजिक निरीक्षण उपपत्तीमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी दोन गोष्टी आहेत निरीक्षण आणि अनुकरण तर ही उपपत्ती कोणासाठी आहे तर ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची उपपत्ती आहे विद्यार्थी काय करतो तर विद्यार्थी हा इतरांच्या वर्तनातून शिकत असतो इतरांच्या वर्तनाचं तो काय करत असतो अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो दैनंदिन जीवनामध्ये दुसऱ्याचं विशिष्ट निरीक्षण करतो आणि कळत न करत न कळत त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो तर या दोन गोष्टी स्टेप कोणकोणत्या आहेत या पद्धतीच्या निरीक्षण आणि दुसरी म्हणजे अनुकरण तर विद्यार्थी काय करत असतो आदर्शाचा शोध हा इतरांच्या वर्तनामध्ये घेत असतो प्रत्यक्ष व्यवहारात त्याच्या अनुभवास न आले आलेले परंतु काही काही म्हणजे साहित्य नाटक कथा काव्य चित्रपट म्हणजे टी व्ही किंवा पिक्चर वगैरे मूवीज या सर्व तो पाहत असतो आणि त्याच्यामध्ये काय करतो तो त्याच्या आदर्शांना शोधण्याचा प्रयत्न करत असतो मग तो काय करतो त्यांना कल्पनेमध्ये एक आदर्श ठेवतो आणि तशा प्र प्रमाणे तो वागण्याचा प्रयत्न करत असतो मग तो, तो काय करतो एखादा पिक्चर वगैरे बघितला किंवा टी व्ही बघितली एखादं साहित्य वाचलं कथा वाचली तर त्याच्यामधून तो काय करतो आदर्शाचं निरीक्षण करतो जे त्याचे आदर्श त्यांनी मानलेले आहेत त्यांचं निरीक्षण करतो श्रवण करतो त्या सर्व प्रतिमा तो त्याच्या मेंदूमध्ये साठवत असतो तर या आदर्शाच्या वर्तनाचा म्हणजे या वर्तनाचा तो जो आत्ता वागतोय म्हणजे तो पाहून ऐकून या गोष्टी तो त्याच्या वर्तनामध्ये बदल झाला तर त्या वर्तनाचा कोणाला काय लाभ झाला आहे त्याची देखील तो नोंद घेत असतो मग तो काय करतो त्याच्या आदर्शांचं अनुकरण करतो तशा प्रकारे वागू लागतो तशी कृती करू लागतो मग समाजामध्ये तेव्हा त्याला काय होतं प्रतिक्रिया भेटायला लागतात तो ज्या प्रकारे वागत असतो आदर्शाच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतो तो तर जर त्याला समाजाकडून चांगली प्रतिक्रिया भेटली चांगला रिस्पॉन्स भेटला तर तो काय होतं मग त्याच्या वर्तनाचं नंतर प्रबलन होतं म्हणजे ते वर्तन तो नेहमी नेहमी कंटिन्यू करतो पुढे ठेवतो मात्र जर समाजाकडून तिरस्कार झाला त्याच्या वर्तनाचा तर मात्र तो ते वर्तन टाळू देखील शकतो तर तो, तो ते वर्तन करायचं थांबवतो अशा प्रकारे बांधुरा यांची सामाजिक निरीक्षण उपपत्ती आहे तर आता तुम्हाला या तीनही उपपत्त्याबद्दलच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तर एक्झाममध्ये प्रश्न येत असताना आत्ता मी तुम्हाला जे काही सांगितले त्याच्यावरच प्रश्न येणार आहे जास्त काही डिटेलमध्ये प्रश्न येत नाही त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं महत्त्वाचं म्हणजे उपपत्ती आणि त्यांचे जनक हे तर आपल्याला बेसिक माहिती असणंच आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्किनर यांनी कोणावर प्रयोग केला तर कबूतरावर केला यांनी कोणावर के प्रयोग केला मांजरावर केला बांदुरा यांचा विषय काय होता तर निरीक्षण आणि अनुकरण या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या तर इतक्यावरवरचे प्रश्न आपल्या टी टीच्या एक्झाममध्ये सी टी ई टीमध्ये किंवा शिक्षण क्षेत्रातील इतरही एक्झाम असतील केंद्रप्रभू किंवा के आणखीन सेट एक्झाममध्ये सुद्धा जे की सेट नेट एक्झाममध्ये ज्यांचा विषय असेल किंवा पेपर वनमध्ये देखील सेटच्या पेपर वनमध्ये देखील शिक्षणाच्या संबंधीचे प्रश्न विचारले जातात ॲप्टिट्यूडमध्ये तर त्याच्यामध्ये इतक्यावरवरचे देखील प्रश्न असतात जास्त डिटेलमध्ये विचारलं जात नाही तरीही तुम्हाला आता मी जेवढं काही आहे त्याच्यावरून तुम्हाला इतर देखील जास्त वाचन करण्याची गरज नाही एवढ्यावरून तुमचा व्यवस्थित स्कोअर येऊन जाईल तर आता पुढच्या आणखीन आपल्याला सहा उपपत्त्या पाहायच्या आहेत तर त्या उपपत्त्या पाहिल्यानंतर तुमच्या उपपत्त्याच्या संबंधीचे असणारे सर्व डाऊट्स क्लिअर होणार आहेत आणि तुम्हाला एक्झाममध्ये जेवढे काय मार्क्स असतील या प्रश या घटकावर ते तुम्हाला सर्व काही भेटणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक बघा पाहूया आता पुढचा प्रश्न मानसशास्त्रातील प्रश्न छत्तीसावा मानसशास्त्रातील अध्ययन अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली असा प्रश्न आहे अध्ययन अनुदेशन उपपत्ती यानंतर आता आपण पर्याय बघू अध्ययन अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली पर्याय आहेत डाईक कर्ट कर्टलेविन डेव्हिड आसुबेल डॉक्टर ब्लूम तर मानसशास्त्रातील अध्ययन अनुदेशन उपपत्ती डेव्हिड आसुबेल यांनी मांडली होती ही गोष्ट लक्षात ठेवा डेव्हिड आसुबेल यांची उपपत्ती कोणती असा प्रश्न देखील डायरेक्ट एक्झाममध्ये दे येऊ शकतो तर डेव्हिड आसुबेल यांची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती आहे ही गोष्ट तुम्ही आता लक्षात ठेवा तर डेव्हिड आसुबेल यांच्याबद्दल आपण आता माहिती पाहू तर ही जी उपपत्ती आहे ही थोडीशी जास्त कॉम्प्लिकेटेड उपपत्ती आहे त्याच्यामुळं याच्यावर जास्त डिटेलमध्ये देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकत नाही फक्त गोष्टी काय लक्षात ठेवायच्या डेव्हिड असोबेल यांनी काय केलं तर त्यांनी पद्धतीवर भर दिला होता डेव्हिड असोबेल यांनी कशावर भर दिला होता व्याख्यान पद्धती पाठ्यवस्तू या दोन गोष्टीवर भर दिला होता मग त्यांनी काय केलं पहिल्यांदा काय करायला पाहिजे असं सांगितलं त्यांनी सांगितलं की अर्थपूर्ण अध्ययन पहिल्यांदा करायला पाहिजे दुसरी गोष्ट विषय ज्ञान असायला पाहिजे विषयज्ञानाविषयी रिसर्च करायला पाहिजे आणि या सर्व माहितीचं आपल्याला काय करायचं आहे एक स्टोरेज करायचं आणि त्याचं रूपांतर नॉलेजमध्ये आपल्याला करायचं आहे म्हणजे पहिल्यांदा काय करायचं अर्थपूर्ण अध्ययन यानंतर विषय ज्ञान यांचं माहितीत रूपांतर करणे हे डेव्हिड असुबेल यांच्या अध्ययन अनुदेशन उपपत्तीचं वैशिष्ट्य आहे आता हे जे तुम्हाला मी दोन तीन वाक्य सांगितले याच्यावरच आधारित एखादा चा प्रश्न पडू शकतो तर त्यांचं म्हणणं होतं की संकल्पना काय असतात तर संकल्पना काय करतात प्रत्यक्ष दृश्य वस्तूकडून अमूर्त विचाराकडे घेऊन जात असतात संकल्पना जेव्हा आपण एक्सप्लेन करतो तेव्हा दृश्यवस्तूकडून ते अमूर्त विचाराकडे आपण जातो जेव्हा संकल्पनावर आपण चर्चा करत असतो तर अमूर्त माहिती जी आहे ती पूर्वज्ञानाशी जोडायची आणि नवे आणि जुनं ज्ञान हे एकत्रित करायचं हे या यांच्या अध्ययन अनुदेशन उपपत्तीचं मूळ आहे तर एक्झाममध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जुने व नवे ज्ञान जोडण्याची जी उपपत्ती होती ही जी कन्सेप्ट आहे ही थेरी आहे ही कोणी मांडलेली आहे तर डेव्हिड असुबेल यांनी मांडलेली आहे डेव्हिड असुबेल यांच्या उपपत्तीमध्ये काय काय महत्त्वाचं होतं अर्थपूर्ण अध्ययन विषय ज्ञान यांचं माहितीत रूपांतर करायचं व्याख्यान पद्धती आणि पाठ्यवस्तूवर जास्त भर द्यायचा आता याचंच एक उदाहरण म्हणून सांगतो तर डेव्हिड असुबेल्यांचं काय म्हणणं होतं जुनं ज्ञान आणि नवीन ज्ञान यांची सांगड घालायला पाहिजे तर समजा आता समजा इंग्रजीमधला एखादा शब्द आहे त्याचं आपल्या भारताच्या पूर्वीच्या संस्कृतीशी जसा आपण एक संबंध जोडला तशा प्रकारचं आता म्हणजे जुनं आणि नवज्ञान हे एकत्रित करायचं त्यांचा संबंध जोडायचा हे त्यांच्या उपपत्तीचं मूळ आहे उदाहरणार्थ समजा इंग्रजीमधला एक शब्द आहे गॉड जी ओ डी गॉड गॉड गौ म्हणजे काय तर देवाला आपण गॉड असं म्हणतो तर देवाचं काय काम असतं जग निर्माण करायचं चालवायचं आणि जेव्हा ते संपवायचं असेल तेव्हा ते संपवायचं हे देवाचं काम असतं तर हे आहे आपलं भारतीय संस्कृतीमधले सर्व विचार आहेत तर त्यालाच आपण आता यांनी डेव्हिड आसुबेल यांच्या उपपत्तीनुसार आपण जेव्हा विचार करतो म्हणजे हे झालं आपलं कल्चरचे विचार आणि हे इंग्रजी भाषा इंग्रजी भाषेतला एक शब्द आहे गॉड तर या दोघांची सांगड त्यांनी कशी घातलेली आहे पहा तर गॉडचं जी जे आहे जीचा अर्थ होतो जनरेटर जनरेटर म्हणजे जगाची निर्मिती करणारा म्हणजे ब्रह्मा त्यानंतर ओ ओ म्हणजे काय ऑपरेटर म्हणजे जगाचा जे कारभार चालवतात ते ते म्हणजे विष्णू आणि डी म्हणजे डिस्ट्रॉयर म्हणजे जगाचा विनाश करणारे ते म्हणजे आहेत महादेव तर अशा प्रकारे जी ओ डी हा इंग्रजी शब्द आहे तर त्याचा जनरेटर ऑपरेटर आणि डिस्ट्रॉयर असा त्याचा एक तीन शब्दांमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे म्हणजे इंग्रजी भाषेतून भारतीय संस्कृतीकडे नेणारा एक हा एक दृष्टिकोन आहे म्हणजे जुनं आणि नवीन ज्ञान यांना एकत्रित एक जोडणारा हा दृष्टिकोन आहे अशा प्रकारे डेव्हिड आसुबेल्यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती आहे आता डेव्हिड यांच्या उपपत्तीवर प्रश्न कसा पडला जाऊ शकतो तर जुनं आणि नवं यांची सांगड घालणारी उपपत्ती कोणती डेविड असुबल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती तर त्यांनी कशावर भर दिला होता व्याख्यान पद्धतीवर पाठ्यवस्तूवर त्यांनी भर दिला होता अर्थपूर्ण अध्ययन करायचं आणि विषयज्ञान याचं रूपांतर कशात करायचं माहितीमध्ये त्याचं रूपांतर करायचं हे त्यांच्या उपपत्तीचं मूळ आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आता ही देखील उपपत्ती लक्षात राहिली असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सदोतीसावा मानसशास्त्रातील क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली तर क्षेत्रीय उपपत्ती जी आहे ती कर्ट लेविन यांनी मांडलेली आहे कर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती आता आपण क्षेत्रीय उपपत्तीबद्दल जरा जाणून घेऊया कर्ट लेव्हिन यांनी मांडलेल्या क्षेत्रीय उपपद क्षेत्रीय उपपत्तीची वैशिष्ट्ये काय आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण हे अनेक अनुभव घेत असतो त्याचे स्मृतीसाठी जे असतात ते आपल्या मनामध्ये जशास तशी उमटत असतात स्मरणामध्ये राहत असतात असे स्मृतीसाठी ज्ञानात्मक रचना तयार करतात त्यामुळे आपल्याला नवीन ज्ञानाची प्राप्ती होत असते तर लेविन यांनी काय सांगितलं होतं कर्ट लेविन यांनी सांगितलं की रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र राशी अणुरेणू इत्यादी संकल्पनांचा वापर करून त्यांनी फील्ड हे जे हा जो शब्द आहे फील्ड म्हणजेच काय क्षेत्र या शब्दाचं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं होतं तर त्यांचं म्हणणं होतं आता समजा त्यांनी सांगितलं होतं फील्ड आणि डायमेन्शन या दोन्ही गोष्टींचा त्यांनी या थेरीमध्ये वापर केलेला के आहे आता एखादा प्रश्न असा येऊ शकतो की फिजिक्स केमेस्ट्री त्याच्यानंतर राशी अणुरेणू यांचा वापर करून कोणी थेरी एक्सप्लेन केली होती तर कर्ट लेविन यांनी ती थेरी एक्सप्लेन केली होती तर क्षेत्रीय थेरी आहे म्हणजेच फील्ड थेरी आहे कर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती म्हणजेच फील्ड थेरी असं आपण त्याला म्हणतो तर याच्यामध्ये क्षेत्र हा शब्द महत्त्वाचा आहे आता जरी आपल्याला वरवरती हा शब्द लहान वाटत असला तरी सुद्धा थेरी खूप डिटेल आहे आणि कॉम्प्लिकेटेड आहे त्याच्यामुळं तुम्ही लक्षपूर्वक ही थेरीबद्दल ऐका तर त्यांचं म्हणणं होतं की मानवाची हालचाल ही भौतिक परिसरात आणि तसंच मानसिक परिसरात देखील चालू असते म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण काय काय गोष्टी करतो जेवण करतो झोपतो फिरतो काम करतो सर्व या सर्व गोष्टी आपण भौतिक जगतामध्ये करत असतो तसंच या गोष्टी मानसिक क्षेत्रात देखील चालू असतात असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजेच मानसिक क्षेत्रामध्ये देखील काय काय चालू असतं आपण भविष्याबद्दलचे स्वप्न पाहतो उद्याच्या विविध कामांचा आपण विचार करत असतो त्या क्रियाबद्दल आपण विचार करत असतो आपले जे काय स्वप्न असतील करिअरच्या गोष्टी असल्या याच्याबद्दल विचार करत असतो म्हणजे भविष्यामध्ये देखील माणूस जगत असतो तर मानसिक काय किंवा मा भौतिक काय दोन्ही क्षेत्रांना आपण जगत असतो असं कर्ट लेवण्यांचं म्हणणं होतं तर त्यांच्या म्हणण्यानुसार वास्तव काळामध्ये आणि भविष्यकाळामध्ये कोण जगतं तर वास्तव काळामध्ये जे नोकरदार आहेत जे काम करतात शेतकरी असो व्यापारी असू द्या किंवा कुठलेही लोक हे आत्ताच्या वास्तविक जीवनामध्ये म्हणजे वास्तव वर्तमान काळामध्ये ते जगत असतात तर भविष्य भविष्य क्षेत्रामध्ये कोण कोण जगतं तर जे लेखक आहेत रायटर असू द्या कवी उत्साही किंवा आत्ताचे जे यंग जनरेशन आहे ते तत्वचिंतक हे काळामध्ये जगत असतात पुढचा विचार ते करत असतात म्हणजे त्यांना काय असतं की आजचा विचार न करता ते भविष्यामध्ये जगत असतात तर अशा प्रकारे त्यांचं म्हणणं होतं की क्षेत्र हे महत्त्वाचं आहे म्हणजे वर्तमान काळ भविष्यकाळ या दोन्हीमध्ये जगणारे लोक असतात तर दुसरा त्यांचा महत्त्वाची गोष्ट होती डायमेन्शन डायमेन्शन म्हणजे काय मिती तर गणितामध्ये आपल्याला माहिती आहे लांबी रुंदी उंची या डायमेन्शन म्हणजे मी ती आहेत तर आइन्स्टाईन यांनी चौथ्या डायरेक्शनचा शोध लावला होता ती म्हणजे का म्हणजेच टाईम तर त्यांनी काय केलं होतं टाईम याचा शोध लावला तर या डायमेन्शनचाच उपयोग लेविन यांनी काय केला होता आपल्या थेरीमध्ये केलेला आहे तर डायमेन्शन म्हणजे कोणकोणत्या वास्तव काळात आताच सांगितलं मी हे त्याचंच उदाहरण होतं डायमेन्शनचं उदाहरण कोणतं होतं वास्तव काळ आणि भविष्यकाळ काळात शेतकरी का म्हणजे आता काम करतात ऑफिसला जातात त्याच्यानंतर व्यापार करतात जे काय असतील लोक ते राहतात भविष्यकाळामध्ये कोण राहतं लेखक कवी तरुण तत्त्वचिंतक हे सर्व भविष्यकाळामध्ये जगत असतात म्हणजे डायमेन्शन आणि क्षेत्र या दोन गोष्टींचं एक्सप्लेनेशन कर्ट लेविन यांनी त्यांच्या फील्ड थेरीमध्ये दिलेला आहे तर अशा प्रकारे ही थेरी आणखी दोन तीन पानांची मोठी आहे तर या थेरीबद्दल तुम्हाला इतकं माहीत झालं तरीसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी ही थेरी लक्षात येईल याच्यावर वरवरचा प्रश्न विचारला जाईल एवढा डिटेलमध्येच प्रश्न तुम्हाला येणार नाही तर टीच्या एक्झामसाठी ही माहिती तुमच्यासाठी भरपूर झालेली आहे तसेच इतर एक्झाममध्ये देखील असा प्रश्न तुम्हाला विचारला की क्षेत्र मिती डायमेन्शन काळ भविष्य क्षेत्र तर अशा प्रकारचे ज्या कन्सेप्ट्स होत्या त्या कोणत्या थेरीमध्ये होत्या तर कट लेवण्यांच्या क्षेत्रीय उपपत्ती या थेरीमध्ये त्या हो कन्सेप्ट होत्या एवढा प्रश्न देखील तुम्हाला पुरेसा आहे यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न अडोतीसावा मानसशास्त्रातील सामाजिक निरीक्षण उपपत्ती कोणत्या दोन घटकांचा समावेश आहे सामाजिक निरीक्षण उपपत्तीमध्ये मग अशीच मी सांगितलं होतं सामाजिक निरीक्षण उपपत्ती जी आहे ती कोणाची आहे अल्बर्ट बांदुरा यांची आहे त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे अनुकरण आणि निरीक्षण विद्यार्थी काय करतो निरीक्षण करतो आधी कशाचं निरीक्षण करतो आदर्शांचं टी व्हीमधून चित्रपटामधून साहित्यामधून गोष्टीमधून कथामधून या सर्व गोष्टींचं निरीक्षण करतो आणि त्याचं अनुकरण करतो म्हणून सामाजिक निरीक्षण उपपत्तीमध्ये अनुकरण व निरीक्षण या दोन गोष्टींना महत्त्व आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणचाळीसावा कर्ट लेविन यांच्या क्षेत्रीय उपपत्तीमध्ये कोणत्या दोन घटकांचा समावेश आहे कर्ट लेविन यांच्या क्षेत्रीय उपपत्ती आत्ताचा आपण एक्सप्लेन केला आहे क्षेत्रीय उपपत्तीबद्दल तर त्यांचं म्हणणं काय होतं की मानवाची हालचाल ही भौतिक परिसरात तसेच मानसित मानसिक परिसरात देखील चालू असते म्हणजे दोन्ही फील्डमध्ये माणूस हा जगत असतो भौतिक आता जे रिअल लाईफ आहे वास्तव जीवन आहे त्याच्यात तो जगतोच वर्तमान काळामध्ये तो जगतोच परंतु तो भविष्यकाळामध्ये देखील जगत असतो तसेच भौतिक तसेच मानसिक दोन्ही काळामध्ये तो म्हणजे दोन्ही अवस्थामध्ये तो असतो म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भौतिक व मानसिक कर्ट लिवन यांच्या क्षेत्रीय उपपत्तीमध्ये भौतिक व मानसिक या घटकांचा समावेश होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भौतिक व मानसिक तर अशा प्रकारे आपण आता हा प्रश्न पाहिलेला आहे तुमच्या आता इथेरी लक्षात राहिली असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न चाळीसावा मानसशास्त्रातील ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली मानसशास्त्रातील ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली पर्याय आहेत बांधुरा डॉक्टर ब्लूम जेरोम ब्रूनर आणि लेविन तर याचं उत्तर आहे जेरोम ब्रूनर मानसशास्त्रातील ज्ञानात्मक उपपत्ती जी आहे ती जेरोम ब्रूनर यांनी मांडलेली आहे तर त्या उपपत्तीबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर जेरोम ब्रूनर यांची ज्ञानात्मक ज्ञानात्मक उपपत्ती याच्याबद्दल एक जास्त माहिती न घेता महत्त्वाचे मुद्दे फक्त लक्षात ठेवा त्यांचं म्हणणं होतं की अध्ययन प्रक्रिया व माहिती मिळवणे व त्या माहितीचं आपल्या ज्ञानात रूपांतर करणे अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास करणे माहिती मिळवणे व त्या माहितीचं आपल्या ज्ञानात रूपांतर करणे म्हणजे इन्फॉर्मेशन टू नॉलेज आणि नंतर त्या ज्ञानाची समर्पकता दाखवून देणे एवढंच तुम्ही ज्ञानात्मक उपपत्तीबद्दल लक्षात ठेवायचं अध्ययन प्रक्रिया व माहिती मिळवणे माहितीचं काय करायचं ज्ञानात रूपांतर करायचं म्हणजे इन्फॉर्मेशन टू नॉलेज आणि नंतर त्या ज्ञानाची समर्पकता दाखवून देणे हा आहे जेरोम ब्रुनर यांच्या ज्ञानात्मक उपपत्तीचा आशय तर ती उपपत्ती डिटेलमध्ये न अभ्यासता फक्त एवढंच लक्षात ठेवा की त्यांनी काय केलं माहिती मिळवली माहितीचं ज्ञानात रूपांतर केलं आणि शेवटी त्याचं त्या ज्ञानाची समर्पकता त्यांनी दाखवून दिली हे देखील या थेरीचं वैशिष्ट्य आहे तर एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची याच्यावर काही डिटेलमध्ये क्वेश्चन तेवढा पण येणार नाही नाहीतर एक दोन पानाचा जो त्याचा भाग आहे तो आपल्याला वाचत बसण्याची गरज नाही आत्तापर्यंत देखील बाकीचे प्रश्न डिटेलमध्ये याच्यावर पडलेले नाहीत कधी कधीतरी हाच प्रश्न डायरेक्टली पडतो की ज्ञानात्मक उपपत्ती कोणाची तर त्याचं उत्तर आहे जेरोम ब्रोनर तर त्यांचं म्हणणं काय होतं माहिती मिळवायची त्या माहितीचं आपल्या ज्ञानात रूपांतर करायचं आणि शेवटची स्टेप काय आहे त्या ज्ञानाची समर्पकता दाखवून देणे ही त्याची आहे शेवटची स्टेप प्रश्न एक्केचाळीसावा मानसशास्त्रातील प्रभुत्व उपपत्ती कोणी मांडली पर्याय आहेत बांदुरा डॉक्टर ब्लूम जेरोम ब्रुनर लेविन याचं उत्तर आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती जी होती ती डॉक्टर ब्लूम एनची होती डॉक्टर ब्लूम प्रभुत्व संपादन उपपत्ती तर डॉक्टर ब्लूम प्र प्रभुत्व संपादन उपपत्तीबद्दल आता आपण माहिती घेऊया तर एक बुक होतं मेजरमेंट अँड इव्हॅल्युएशन इन टीचिंग बाय नॉर्मन एजी तर या पुस्तकात त्यांनीही आपली उपपत्ती सांगितली होती पुस्तक कोणतं होतं मेजरमेंट अँड इव्हॅल्युएशन इन टीचिंग बाय नॉर्मन इजी या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलं ही थेरी आपली मांडली होती त्या थेरीला काय म्हणतो आपण प्रभुत्व संपादन उपपत्ती उपपत्ती म्हणजे काय थेरी तर त्यांचं त्या थेरीचं तर थेरी थोडक्यात आम्ही एक आशय सांगतो तर त्यांचं म्हणणं काय होतं लहानात लहान व साध्यात साधे अध्ययन गट तयार करायचे म्हणजे मोठे मोठे उद्दिष्ट घ्यायचे नाहीत लहान लहान उद्दिष्ट उद्याच्या मोठ्या ध्येयापेक्षा आजची लहान लहान उद्दिष्टं स्पष्ट करायची तर ही मोस्टली उद्दिष्ट कशी असायची कार्यात्मक व विधानात्मक रीतीने असायची ते ते कार्यात्मक आणि विधानात्मक रीतीने ते मांडायचे कशी उद्दिष्ट लहान लहान उद्दिष्ट मोठे उद्दिष्ट ते ठेवायचे नाही लहान लहान उद्दिष्ट ठेवायचे आणि त्या उद्दिष्टांना स्पष्ट करायचं कार्यात्मक व विधानात्मक रीतीने ते मांडायची ही उद्दिष्ट चढत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह ज्ञान आकलन उपयोजन समीक्षण रसग्रहणवृत्ती रस रसग्रहणवृत्ती जी असते त्याच्यानुसार ते, ते काय करायचं मांडायचं तर अशा प्रकारे डॉक्टर ब्लू मॅनची प्रभुत्व संपादन पद्धतीबद्दल आपण माहिती सांगितलेली आहे तर त्यांचं म्हणणं काय होतं लहानात लहान व साध्यात साधे अध्ययन गट तयार करायचे तर मोठी मोठी उद्दिष्ट न ठेवता एक लहान लहान उद्दिष्ट ठेवायची आणि ते स्पष्ट करायचे ती तर ती उद्दिष्ट कसे असायचे कार्यात्मक कार्यात्मक व विधानात्मक रीतीचे असायचे म्हणजे ते मांडत असताना कार्यात्मक व विधानात्मक रीतीने ती मांडली जायची ही उद्दिष्टं चढत्या क्रमाने लावायची आणि महत्त्वाचं म्हणजे ज्ञान आकलन उपयोजन समीक्षण आणि रसग्रहण वृत्ती ह्या पायऱ्या आहेत हे आपल्याला डी एडच्या अभ्यासावरून माहिती आहे पायऱ्या कोणकोणत्या आहेत ज्ञान त्यानंतर आकलन त्याच्यानंतर त्याचं उपयोजन त्यानंतर त्या माहितीचं समीक्षण आणि रसग्रहण वृत्ती इत्यादीसह ही उद्दिष्ट मांडायची अशा प्रकारे प्रभुत्व संपादन उपपत्ती होती डॉक्टर ब्लूमॅनची यानंतर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न बेचाळीसावा मानसशास्त्रातील मर्मदृष्टी सिद्धांत कोणी मांडला तर पर्याय आहेत ब्रुनर क्रटलेविन कोलरवकोफ का थॉनडाईक तर मर्मदृष्टी उपपत्ती जी आहे ती कोहलर व कोफका यांची आहे कोहलर व कोफका यांची उपपत्ती कोणती मर्मदृष्टी उपपत्ती तर आता आपण या उपपत्तीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर कोहलर आणि कोफका यांनी कोणावर प्रयोग केला होता आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे तर त्यांनी चिंपांजीवर प्रयोग केला होता तर त्यांनी काय केलं एका पिंजऱ्यात चिंपांजीला ठेवलं होतं तर उंचावर त्यांनी काय केलं एक केळी ठेवली आणि त्या पिंजऱ्यामध्ये दोन खोके देखील ठेवले होते पिंजरा बंद होता त्याच्यामध्ये दोन खोके ठेवले आणि उंचावर एक केळी ठेवली होती आता त्या चिंपांजींना भूक लागली त्या चिंपांजीला भूक लागल्यानंतर त्यांनी काय केलं त्याने त्याची मर्मदृष्टी वापरली त्याने त्याची मर्मदृष्टी कशाप्रकारे वापरली तर ते दोन खोके त्यांनी एकावर एक ठेवले त्याच्यावर चढला आणि ती केळी घेतली तर अशा प्रकारे त्याला लक्षात आलं त्याला भूक लागली भूक लागली म्हणजे त्याला गरज भासली मग ते गरज भासल्यानंतर त्यांनी विचार केला मर्मदृष्टी त्याची जागी झाली त्यांनी खोक्यावर खोके ठेवले आणि के 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 ती केळी त्यांनी घेतली त्याच्यानंतर नेक्स्ट टाईम यांनी काय केलं की त्या चिंपाणीला पिंजऱ्यात ठेवलं आणि केळी यावेळेस काय केलं पिंजऱ्याच्या बाहेर ठेवली आणि पिंजऱ्यामध्ये काय केलं दोन लहान लहान काट्या ठेवल्या आता त्या लहान काट्याने त्यांनी ती केळी ओढण्याचा प्रयत्न केला परंतु ती काय केळी त्याला भेटत नव्हती मग त्यांनी काय केलं दोन काट्यांना जोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला लक्षात आलं की दोन काट्या एकमेकाला जुडतात मग त्यांनी दोन काट्या एकमेकांना जोडल्या आणि लांब काठी एक तयार केली मग त्या काठीने त्यांनी ती केळी ओढून घेतली आणि खाल्ली तर अशा प्रकारे त्या चिंपांजीनं काय केलं आहे त्याच्या मर्मदृष्टीचा वापर केला आहे तर अशा प्रकारे मर्मदृष्टीची उपपत्ती जी आहे कोहलर आणि कोफका यांची ही चिंपांजींच्या संबंधित आहे एक्झाममध्ये प्रश्न काय विचारला जाऊ शकतो पहिला प्रश्न मर्मदृष्टी सिद्धांत कोणाचा उत्तर आहे कोहलर आणि कोफका दुसरा प्रश्न कोहलर आणि कोफका यांनी कोणावर प्रयोग केला उत्तर आहे चिंपांजीवर प्रयोग केला तर त्याच्यामध्ये त्यांनी काय काय वापरलं होतं काठ्या त्यानंतर खोकी आणि त्याला केळी हस्तगत करायची होती या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा याच्यावरच प्रश्न पडू शकतो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रश्न चव्वेचाळीसावा मानसशास्त्रातील कोणत्या उपपत्तीमध्ये कुत्रा या प्राण्यावर प्रयोग करण्यात आला आहे तर पर्याय आहेत अभिजात अभिसंधान साधक अभिसंधान प्रयत्न प्रमाद चौथा पर्याय आहे मर्म मर्मदृष्टीमूलक सिद्धांत तर याचं उत्तर आहे अभिजात अभिसंधान अभिजात अभिसंधान या उपपत्तीमध्ये कुत्रा या प्राण्यावर प्रयोग करण्यात आलेला आहे तर अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणाची आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण याच्याबद्दल माहिती पाहिली आहे आता आपण एक डिटेलमध्ये त्याची माहिती पाहणार आहोत तर अभिजात अभिसंधान ही पॅवलाव यांची उपपत्ती आहे प्यावलाव यांनी काय केलं होतं कुत्र्यावर प्रयोग केला होता तर तो, तो प्रयोग कोणता होता कसा होता ते आता आपण पाहूया तर पॅवलाव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो कंडिशनल रिफ्लेक्स थेरी असं आपण त्याला म्हणतो तर पॅवलाव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला कुत्र्याला काय केलं त्यांनी एका ठिकाणी बांधून ठेवलं मग त्याला थोड्या टाइम नंतर त्या कुत्र्याला भूक लागली तेव्हा त्याने ते त्याला ते काय काय केलं खाद्यपदार्थ दाखवलं त्याच्या समोर आणला समोर आणल्यानंतर कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ जमा झाली जेव्हा तो खाद्यपदार्थ पाहिला तेव्हा ते त्याच्या तोंडामध्ये लाळ जमा झाली तर एक गोष्ट लक्षात ठेवा अभिजात अभिसंधान पद्धतीमध्ये दोन गोष्टी आहेत कोणत्या चेतक आणि प्रतिसाद चेतक आणि प्रतिसाद प्रश्न असा पण येऊ शकतो चेतक आणि प्रतिसाद या दोन गोष्टी कोणत्या थेरीमध्ये महत्त्वाच्या आहेत उत्तर आहे अभिजात अभिसंधानं म्हणजेच कंडिशनल रिफ्लेक्स थेरी तर चेतक आणि प्रतिसाद काय आहे या गोष्टी तर जेव्हा कुत्र्याला खाद्यपदार्थ दाखवला जातो हा चेतक आहे चेतक म्हणजे काय उत्साही करणारा एखादी कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारी गोष्ट म्हणजे चेतक असते कुत्र्याला खाद्यपदार्थ दाखवला आणि त्याच्या तोंडामध्ये लाळ आली लाळ आली म्हणजे काय प्रतिसाद झाला खाद्यपदार्थ दिसला की तोंडामध्ये लाळ आली हा झाला त्याला प्रतिसाद आणि चेतक काय होता तो होता खाद्यपदार्थ म्हणजे तो काय आहे एक नैसर्गिक चेतक आहे नैसर्गिक गोष्ट आहे ना जेव्हा कुत्र्याला खाद्यपदार्थ दिसतो आणि तो उपाशी असतो तेव्हा त्याच्या तोंडामध्ये लाळ येते म्हणजे त्याला खाण्याची इच्छा निर्माण होते आणि त्याच्या तोंडामध्ये लाळ येते म्हणजे नैसर्गिक चेतक झाला खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक प्रतिसाद झाला कुत्र्याच्या तोंडामध्ये येणारी लाळ तर अशा प्रकारे नेक्स्ट टाईम त्यांनी काय केलं त्या कुत्र्याला खाद्यपदार्थ परत दिला परत लाळ आली नेक्स्ट टाइम परत एकदा त्यांनी काय केलं खाद्यपदार्थ दाखवला परत तोंडामध्ये आली पण यावेळेस त्यांनी काय केलं जेव्हा तो त्याला खाद्यपदार्थ द्यायचा तेव्हा तो काय करायचा एक घंटा वाजवायचा तेव्हा तो वाज वाज। जा 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 काय करायचा घंटा वाजवायचा मग कुत्र्याच्या लक्षात आलं जेव्हा जेव्हा घंटा वाजवल्यानंतर त्याला काय भेटतं खायला भेटतं तर नेक्स्ट टाईम त्यांनी ता काय केलं खाद्यपदार्थ त्या कुत्र्यासमोर आणलाच नाही त्यानं फक्त काय केलं घंटा वाजवली घंटा वाजवली तरी देखील त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण झाली लाळ आली आता खाद्यपदार्थ त्यांनी पाहिला नाही तरी पण त्याच्या तोंडामध्ये लाळ आली म्हणजे अनैसर्गिक चेतकास मिळालेला नैसर्गिक प्रतिसाद अनैसर्गिक चेतक कोणता घंटा घंटा म्हणजे काय घंटानाथ जेव्हा त्यांनी चालू केला तेव्हा त्याला त्याच्या तोंडामध्ये लाळ आली मग अनैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद मिळतो यालाच काय म्हणतात अभिजात अभिसंधान पद्धतीमधील हा एक आशय आहे तर अनैसर्गिक चेतक कोणता घंटानात आणि त्याला नैसर्गिक प्रतिसाद मिळाला म्हणजेच कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ आली तर एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाईल की अनैसर्गिक चेतकास नैसर्गिक प्रतिसाद मिळाला हे कोणत्या थेईचं कोणत्या उपपत्तीचं वैशिष्ट्य आहे तर ते आहे अभिजात अभिसंधान या उपपत्तीचं वैशिष्ट्य यानंतर आता आपण पुढची थेरी पाहणार आहोत प्रश्न पंचेचाळीसावा मानसशास्त्रातील कोणत्या उपपत्तीमध्ये उंदीर या प्राण्यावर प्रयोग करण्यात आलेला आहे क्रमांक एक प्रयत्न प्रमाद क्रमांक दोन साधक अभिसंधान क्रमांक तीन अभिजात अभिसंधान यानंतर मर्मदृष्टीमूलक सिद्धांत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साधक अभिसंधान तर उंदीर याच्यावर प्रयोग करण्यात आला होता ती आहे साधक अभिसंधान पद्धती त्यालाच आपण काय म्हणतो इन्स्ट्रुमेंटल थेरी ऑफ लर्निंग यानंतर आता आपण पुढच्या थेरीबद्दल माहिती घेऊया प्रश्न शेहेचाळीसावा मानसशास्त्रातील कोणत्या उपपत्तीमध्ये चिंपांजी म्हणजे माकड या प्राण्यावर प्रयोग करण्यात आला होता तर आत्ताच आपण पाहिलं उत्तर आहे मर्मदृष्टी मूलक सिद्धांत ही थेरी कोणाची होती कोलराणी कोफका यांची होती तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही सगळ्या थेरीज होत्या त्यांच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे तर कमीत कमी वेळामध्ये मला जेवढं काही एक्सप्लेन करता आलं त्या सर्व गोष्टी मी आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत ज्या काही गोष्टी आणखीन उरल्या असतील त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू परंतु माझ्या माहितीनुसार उपपत्ती या घटकावरील सर्वच अँगलनी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व घटक कव्हर केलेले आहेत आता तुमच्या सर्व उपपत्तीबद्दलच्या कन्सेप्ट्स क्लिअर झाल्या असतील या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण पन्नास पन्नास प्रश्न एका व्हिडिओमध्ये घेतले होते आणि त्याचे चारही पर्याय एक्सप्लेन करून मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेले आहेत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांना देखील शेअर करा तर आपण आता अशाच प्रकारे पन्नास पन्नास किंवा तीस तीस प्रश्न करत करत आपण एक पाचशे प्रश्न घेणार आहोत तर पाचशे प्रश्नांच्या तयारीनंतर तुमचे टीच्या एक्झाममध्ये तीसपैकी तीस, तीस गुणांची तयारी होणार आहे तसंच सी टी ई टी शिक्षण क्षेत्रातील सर्व एक्झाम ज्याच्यामध्ये शिक्षणशास्त्र मानसशास्त्र हे विषय आहेत त्या एक्झाममध्ये देखील हे प्रश्न डायरेक्टली विचारले जातात तर अशा प्रकारे तुमची तयारी एक चांगल्या प्रकारे करून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे